पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी विकासाला पाठबळ देणाऱ्यांना सोबत घेऊन सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका असल्याचे सांगितले राळेगण थेरपाळ ते गव्हानवाडी फाटा या दहा किलोमीटरच्या सोळा कोटी रुपये निधी असलेल्या रस्त्याचे भूमिपूजन सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्या सुप्रियाताई झावरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले यानंतर खासदार विखे यांनी कानूर पठार येथे पत्रकार स्वर्गीय संपदा साळवे हिच्या कुटुंबियांची भेट घेतली पुढे त्यांनी मॉडेल व्हिलेज गोरेगावला भेट दिली यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके पारनेर तालुका भाजपचे तालुका अध्यक्ष वसंत चेडे अहमदनगर जिल्हा परिषदचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीचे सदस्य राहुल पाटील शिंदे सरपंच सुमन तांबे हरीश दावभट तुषार पवार पवारसर आदींसह मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी बोलताना दादा विखे पाटील यांनी रस्त्याचे भूमिपूजन लसीकरण आदी विविध प्रश्नांवर भाष्य केले तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासनामध्ये सुसंवाद असायला हवा तसेच लोकप्रतिनिधींनी समन्वयाची भूमिका घेतली तर विकास होतो या उलट लोकप्रतिनिधींनी जनतेच्या भावना तीव्र केल्यावर त्याचा परिणाम जनतेवर कसा होतो हे सांगताना तहसीलदार देवरे यांच्या प्रश्नावरही भाष्य केले मायभूमी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत सविस्तर ते फाटा असं या रस्त्याचं नॅशनल हायवेच्या माध्यमातून साडे सोळा कोट रुपयाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होता तसेच आमचे पंचायत समितीचे सहकारी दिनेशजी बाबर यांच्या भगिनींच लग्न होतं आणि माननीय बाबासाहेब तांबे यांचं बऱ्याच दिवसाचं जेवण तसं पेंडिंग होतं आमच्याकडं पण त्यात येता येता येतं चार वाजले कारण की एवढा मोठा उत्साह आज तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये दिसला कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि म्हणून या ठिकाणी पोहोचायला थोडा वेळ गेला अजून दोन रस्त्यांचं भूमिपूजन होते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत फार मोठ्या प्रमाणात पारनेर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी निधी वितरित करण्यात आलेला आहे त्या रस्त्यांचे भूमिपूजन मागच्या दौऱ्यामध्ये दोन घेतले होते अजून दोन भूमिपूजन राहिलेत तर भविष्य कालावधीमध्ये जसा वेळ भेटेल तसं येऊन ते नियोजन आम्ही करणार आहोत लसीकरणासंदर्भात आपण आज काहीतरी नवीन निर्णय लसीकरणा लसीकरणासंदर्भात जो काही जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः पारनेर तालुक्यामध्ये मला असं जाणवलं की कुठंतरी समन्वयाचा अभाव आहे डॉक्टर्सला माहीत नाही काय करायचं आहे लोकांची हेळसांड होते गोरगरीब लोक रात्री जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्राला झोपतायत आणि म्हणून जिल्हा स्तरावर एक युनिफॉर्म कोड हा झाला पाहिजे की लसीकरण नेमकी होणार कसं आहे कशा पद्धतीने होणार आहे म्हणून परवा त्याची मिटिंग घेण्यात आली या मिटिंगच्या माध्यमातून असा निर्णय घेण्यात आलेला आहे की त्या ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन लसीकरण दिलं गेलं पाहिजे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा के उपकेंद्रामध्ये बाकीच्या गावातले लोक आणायचं काही कारण नाही कारण की याच कारणामुळे सगळ्यात जास्त कोविड पॉझिटिव्ह पेशंट या तालुक्यामध्ये आहेत सगळ्या गावाचे लोक एका ठिकाणी एकत्रित होतात ते किती एसिम्टोमॅटिक आहेत त्यांना त्रास आहे नाही आहे आणि मग संपर्कात येऊन दुसऱ्या गावं सगळे पसरत चाललेले आहेत म्हणून गावामध्ये जाऊन लसीकरण झालं पाहिजे त्याचबरोबर आलेल्या लसीसाठीच्या टक्क्याप्रमाणे साठ टक्के लस ही फर्स्ट वॅक्सिनेशनसाठी वापरली जाईल आणि चाळीस टक्के ही सेकंड डोससाठी वापरली जाईल साठ टक्के जी फर्स्ट डोससाठी वापरली जाईल हे साठ लोक कोण समजा शंभर आली तर साठ टक्क्याचं बनतोय तर साठ टक्के वॅक्सिनेशनचे लाभार्थी कोण फर्स्ट डोसचे हा निर्णय त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन या नात्याने ग्रामपंचायत किंवा इतर पदाधिकारी घेतील चाळीस टक्के जे सेकंड डोजवाले आहेत त्यांचं नाव हे हॉस्पिटलच्या माध्यमातून जे सेकंड डोस त्या गावात पेंडिंग आहेत ते निश्चित करून त्यांना बोलवण्यात येईल असं थोडं समन्वय ठेवल्यानंतर कुठं तरी हा जो काही गैरसोयीचा प्रकार या ठिकाणी होऊ राहिला गरिबांमध्ये आता पावसाळ्यामध्ये अनेक लोक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जमिनीवर बसलेत पाऊस पडू राहिला चिखलात बसलेत तर या पद्धतीचं कुठलंही चित्र भविष्यामध्ये निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून पंधरा सप्टेंबरपर्यंत आमचा प्रयत्न आहे की जिल्ह्यामध्ये प्रत्येक गाव एक समान लसीकरणामध्ये राहील या दृष्टिकोनातून गावाची टक्केवारी काढून जे गावं मागं पडलेले आहेत लसीकरणामध्ये त्यांचं वारंवार आठवड्याभरात दोनदा नंबर लावून ते लसीकरण सगळ्या गावांचे एक समान आणायचे जिल्ह्यामध्ये हा आमचा प्रयत्न पंधरा पर्यंत टार्गेट मी सगळ्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेला आहे जिल्हा अधिकाऱ्यांबरोबर भेटत झाली होती अधिकाऱ्यांबरोबर कुठल्याही प्रकारची बैठक झालेली नाही केंद्र शासनाचा प्रतिनिधी या नात्याने एक डॉक्टर या नात्याने माननीय पंतप्रधानांच्या सूचनेनुसार नियोजन झालेले गडबड हे सगळे आम्ही माननीय पंतप्रधानांच्या कानावर घातले आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी आम्हाला आदेश केला होता की लसीकरण केंद्र सरकारची मोहीम आहे आणि ही योग्य स्तरावर पोहोचावी यासाठी तुम्हालाच मिटिंग घेऊन पुढं जावं लागेल काही दिवसापूर्वी आपल्या पारनेर तालुक्यातील एक पत्रकार संपदा साळवे हिला ढंपरने उडवलं आणि ते त्या ठिकाणी तिचं निधन झालेलं आहे आपण आज त्या ठिकाणी गेलो होतात तर आपण त्या ठिकाणी काय आश्वासित केलं नाही आता त्या ठिकाणी त्यांचे जे पिताश्री आहेत ते सिव्हिल हॉस्पिटल ॲडमिट आहेत मी सिव्हिल सर्जनशी बोललो आहे त्याचे रिपोर्ट माझ्याकडे येतात आमचा प्रयत्न आहे की त्यांचा जीव वाचवला गेला पाहिजे आणि म्हणून त्यांना वेळात घाटामध्ये कसं हलवता येईल त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न पहिले चालू आहेत दुसरा मुद्दा जिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ही काय पारनेर तालुक्यामधली पहिली वेळ नाही अशा अनेक वेळेस वाळू तस्कर आणि वाळू तस्करांच्या डम्परनी मुरमाच्या डम्परकडून सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झालेला आहे वारंवार आवाज उठवला देखील लाचार प्रशासन एवढं झालेलं आहे आणि हे जे काही टक्केवारीचा हप्ता आहे हा इतका खालपासून वरपर्यंत जातो की दुर्दैवाने वाळूकडं वाळू तस्करीकडं एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वाढ झालेली आहे ही फार मोठी शोकती आहे आणि जोपर्यंत समाजाला ती घातक नव्हती तोपर्यंत ठीक होतं पण आज जर अशा पद्धतीने बेफान ड्रायव्हर लोक एक तरुण मुलगी पंचवीस वर्षाची जिचं भविष्य अतिशय उज्ज्वळ होतं असे जर घटना घडायला लागल्या तर मग याला कुणीतरी जबाबदार राहायला पाहिजे तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये प्रशासन चालवत असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समर्थन आणि लोकप्रतिनिधी आपसात नेहमी समन्वय करून चालले पाहिजेत जनतेच्या भावना एखाद्या विषयावर तीव्र असल्यानंतर त्या भावना अधिक तीव्र करण्याचं काम लोकप्रतिनिधी केलं नाही पाहिजे लोकप्रतिनिधींनी एक समन्वयाची भूमिका प्रशासन आणि जनतेमध्ये घडून आणून एक गोष्टीचा मधला मार्ग त्या ठिकाणी काढायचा प्रयत्न केला तर प्रशासनही अधिकारी खुशी राहतात अधिकारी हे अतिशय मनमोकळेपणे हसत खेळत लोकांची सेवा त्यांनी करता आली पाहिजे पण अधिकाऱ्यांवर जर प्रेशर असेल स्ट्रेस असेल तर त्यांच्या निर्णय क्षमतेमध्ये गडबड होते आणि मग <coughs> मिसकम्युनिकेशन हे वाढत जातं आणि मग हे वाढलेल्या मिसकम्युनिकेशनचा परिणाम हा गोरगरीब जनतेला भोगावा लागतो म्हणून आपण जर माझा कार्यपद्धती पाहिली तर मी सातत्याने अधिकाऱ्यांना डिफेंड करत आलेलो आहे यासाठी की ते पण कोविडच्या कालावधीमध्ये त्यांच्या कुटुंब धोक्यात ठेवून काम करत आहेत अशा वर्कर आहे काय पगार आहे तीन हजार आहे तरी सुद्धा ते रात्री दिवस तुमचे सर्वे करतेच आहे तीन हजारामध्ये उदती मिळाल्यानंतर दुर्दैवाने कोण पाहणार आहे तर या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार पाहिला किंवा विचार केला तर या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि म्हणून लोकप्रतिनिधीचं काम प्रशासन आणि जनतेमध्ये समन्वय करण्याचा आहे आणि ते सगळ्यांनी केलं पाहिजे दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विषय ह्यायद घालतोय या ठिकाणी का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची काही ऑडिओ क्लिप फिरत होती आणि सुसाईड नोट त्यांनी लिहिली होती त्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांनी विरोध विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना त्या ते ठिकाणी त्यांना न्याय मिळावा यासाठी पत्र दिलं आहे याबद्दल आपलं आपल्याला काय सांगायचं नाही आता त्या ठिकाणी माननीय तहसीलदारांनी जे काही पत्र फडणवीस साहेबांना दिले किंवा मुख्यमंत्र्यांना दिलं आहे राज्यपालांना दिलं आहे महिला आयोगाला तक्रार केलेली आहे तर मला वाटतं की माझ्याकडे तर कुठल्याही प्रकारची तक्रार अजून केली गेलेली नाही माझ्याशी कुठलंही संभाषण झालेलं नाही त्यामुळं मला वाटतं की ज्यांना तक्रार झालेली आहे ते त्यांच्या स्तरावर योग्य ते कारवाई करतील माझ्याकडं ज्या दिवशी स्वतः येऊन ते बसतील मी तर खासदार आहे त्यांनी कदाचित अगोदर खासदाराकडे जर आल्या असत्या तर वरती जायची आवश्यकता राहिली नसती कारण की पत्रापेक्षा चर्चेनी वस्तुस्थिती समजून घेणं मला जास्त योग्य वाटतं की नेमकी बो त्यांचा आक्षेप कशावर आहे त्यांचं म्हणणं काय आहे त्यांचा आरोप कोणत्या दिशेने आहे त्यांचा आरोप त्रासाचा आहे का भ्रष्टाचाराचा आहे का वाळू उत्खननाचा आहे का कसला आहे याचा अजून काहीच छान त्या पत्राच्या माध्यमातून लागत नाही त्या पत्रामध्ये दे देखील कुठलं विशिष्ट असं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलेलं नाही त्यामुळं संभ्रमाची अवस्था आहे मला वाटतं की ज्यांना पत्र दिले गेलेत ते या राज्याचे सगळे मोठे नेते आहेत ते त्यांच्या स्तरावर चौकशी करतील माझ्याकडं ते आलात तर निश्चित त्या गोष्टीची दखल घेऊन त्यांनी मला सविस्तर जर सांगितलं तर त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन लोकप्रतिनिधी या नात्याने खासदार या नात्याने त्यांना जी काही मदतीची गरज असेल त्यांनी सांगितल्यानंतर जर ते मला योग्य वाटलं आणि मला वाटलं की ते जे म्हणताय त्याच्यामध्ये सत्य आहे तर निश्चित मी मदत ब्युरो रिपोर्ट न्यूज पारनेर मायभूमी न्यूज आवाज जन मनाचा या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा